आमचा प्रवास सुरू झाला जुन्नर या ठिकाणावरून सकाळी 8 वाजता. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजेच पर्वतगड. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीत हा किल्ला बांधला गेला. जुन्नर ते हडसर हे साधारण 14 किलोमीटरचे अंतर आहे. तुम्हाला जर हडसर किल्ल्यावर जायचे असेल तर तुम्ही कोणत्याही शहरातून आला तरी तुम्हाला पहिले जुन्नर या ठिकाणी यावे लागेल. एसटीने यायचे झाले तर राजूर नंबर 2 हा स्टॉप सोडल्यानंतर पुढचा स्टॉप हडसर या गावातला लागतो. तिथे उतरून तुम्ही गडावर जाऊ शकता. ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे राजमार्ग, दुसरा नळीची वाट आणि तिसरा म्हणजे खुंटीची वाट. हडसर या गावी उतरल्यानंतर तिथून तुम्हाला एक रस्ता लागेल, तो तुम्हाला खुंटीच्या वाटेकडे घेऊन जातो. ही वाट थोडी अवघड आहे, त्यामुळे तुम्ही ह्या वाटेने कधी गेलात तर जरा सांभाळूनच वरती चढा. दुसरी वाट म्हणजेच राजमार्ग, पायऱ्यांची वाट. ही वाट चढण्यासाठी सोपी आहे. या वाटेने जायचे असेल तर तुम्हाला पेठीची वाडी या ठिकाणी उतरून यावे लागेल किंवा राजूर नंबर 1 या गावी उतरूनसुद्धा थोडे चालत पुढे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की नेहमीच आपण मित्र किंवा एखाद्या ग्रुपसोबत ट्रेकला जातो, परंतु गडावर चढायला सकाळी 9 वाजता आम्ही सुरुवात केली. आम्ही जेथून चढायला सुरुवात केली ती वाट राजूर नंबर 1 या ठिकाणावरून सुरू होते. मध्ये थोडी विश्रांती घेऊन हळूहळू आम्ही पुढे चढाई करत होतो. सकाळी गड चढणे, गडावर ट्रेक करणे यात एक वेगळाच आनंद असतो. थोडे गड चढून आल्यानंतर थोडा विसावा घेतला आणि समोर जो नजारा दिसत होता तो कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही. समोर तुम्ही पाहू शकता ही आहे कातळकड्या खालून जाणारी वाट आणि समोर दिसणारे आवाढव्य असे डोंगर रांग आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं, तसेच सभोवतालचा हिरवाईने नटलेला परिसर. हे सर्व नयनरम्य दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले. थोडे पुढे गेल्यावर याआधी पण अनेक गड ट्रेक केले, पण ह्यावेळेस ठरवले होते की गडावर किती पायऱ्या आहेत हे मोजायचे आणि जिथून पहिली पायरी सुरू होते तिथून ते अगदी गडाच्या वरच्या टोकापर्यंत, म्हणजे जेथे शेवटची पायरी आहे, त्या एकूण 271 पायऱ्या आहेत. हा आहे राजमार्ग आणि तेथून दिसणारा गडाचा एक सुंदर नजारा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे कोरीवकाम येथे केले आहे आणि ते सुद्धा पूर्ण दगडामध्येच. तुम्हाला येथे एक पण दगड जोडलेलं दिसणार नाही. जे काही आहे ते एक पूर्ण दगडच आहे आणि त्या दगडावरच हे अतिशय सुंदर असे काम केले आहे. आणि महादरवाज्याचे पण कोरीव काम अत्यंत सुंदर आणि मनाला अगदीच भुरळ पाडणारे आहे. हे आहे अतिशय सुंदर असे स्वराज्याचे प्रवेशद्वार जे बसवले आहे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी.
खरंच खूप ग्रेट आहात सह्याद्री प्रतिष्ठान तुम्ही, आणि तुम्ही जे काही कार्य करता आहात त्या कार्याला माझा नतमस्तक होऊन सलाम। असेच अखंड कार्य करत राहा। खरं तर ह्या प्रतिष्ठानने असे अनेक गडावर दरवाजे बसवल्याचे काम केले आहे, ज्यामुळे गडकिल्ले सुशोभीकरण व संवर्धनाचे एक उत्तम प्रकारे काम होत आहे। मागील महिन्यातच यांनी अजून एक दरवाजा ह्याच हडसर गडावर आणला आहे, तो म्हणजे तुम्ही पाहू शकता। तसेच अखंड कातळात खोदलेल्या सुंदर अशा पायऱ्याही तुम्हाला येथे दिसतील। थोडे वर चढून आले की तुम्हाला एक पाण्याचे टाके निदर्शनास येईल। हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे, त्यामुळे तुमची तहान येते अवश्य भागू शकते। गडावर असंख्य असे निलगिरीचे वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतील। बदामी टाकापासून तुम्ही पुढे शिवमंदिर आणि धान्यकोठार दोन्ही ठिकाणी जाऊ शकता। हे खूप जुने प्राचीन मंदिर आहे, सुमारे 350 वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षाही जास्त काळ उलटून गेला तेव्हा हे मंदिर बांधले गेले, पण अजूनही हे मंदिर भक्कम असे तेथे उभे आहे। मंदिराच्या समोरच तुम्हाला नंदीची एक छान अशी मूर्ती पाहायला भेटेल। मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक गणपतीची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटेल, आणि मधोमध मंदिरात एक सुंदर अशी घंटाही अडकवली आहे। तसेच उजव्या बाजूला हनुमानाची एक सुंदर मूर्तीही तुम्हाला पाहायला भेटेल। मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रकाश आणि हवा खेळती राहावी म्हणून एक विशिष्ट अशी जागा केलेली आहे। तसेच प्रवेशद्वाराजवळ उजव्या साईडला विष्णुदेवाचे वाहन असणाऱ्या गरुड्यांचे दर्शन होते। तेथून आत प्रवेश केल्यावर अजून एक दरवाजा तुम्हाला लागतो, आणि त्याच्या आतमध्ये एक भले मोठे शिवलिंग तुमच्या निदर्शनास पडेल। महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते। तसेच पूर्ण रात्र हडसर येथील गावकरी यांचे भजनी मंडळ आणि त्यांचा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी असतो। मंदिरापासून पुढे चालत नळीच्या वाटेने गड खाली उतरून आल्यानंतर पुन्हा मागे वळून एक नजर फिरवली गडाकडे। गडाचे ते भव्य असे रूप डोळ्यात सामावून घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो। नाणेघाटाच्या संरक्षणासाठी जे किल्ले उभारण्यात आले, जसे की जीवधन, चावण, शिवनेरी आणि हडसर, अशा ह्या अनोख्या आणि विलक्षण कलाकृतीला माझा मानस समजला। हडसर हा किल्ला प्रत्येकाने पाहावा आणि तो जगावा। चला तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा हडसर किल्ल्याचा सुंदर असा प्रवास, हे तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये।